आता बुलेटिन मध्ये बातमी आहे. आदित्य ठाकरेंनी दिलेल्या एका इशाऱ्याची. मुंबईतील खराब रस्त्यांवरून आदित्य ठाकरे आता सरकार विरोधात आक्रमक झालेले आहे. त्यांनी सरकारवर या पार्श्वभूमीवर निशाणा साधलाय. मुंबईकरांची सर्रास लूट सुरू आहे. मुंबईच्या रस्त्यांची वाट लागली आहे. सरकार आल्यानंतर लूट करणाऱ्या कंत्राटदारांना तुरुंगात टाकणार असा इशाराच आता आदित्य ठाकरेंनी दिलाय. महाराष्ट्राची साधारणपणे जी लूट चालू आहे मिंदे सरकारमध्ये, बीजेपी आणि मिंदे सरकारमध्ये, या नोव्हेंबरमध्ये आमचं सरकार बसणार आहे आणि नोव्हेंबरमध्ये सरकार बसल्यानंतर ही सगळी कामं जी आहेत आम्ही स्टॉप पेमेंट करणार आणि सखोल चौकशी करणार. मग मागचे म्युन्सिपल कमिशनर असतील किंवा कुठचेही अधिकारी असतील किंवा कुठचाही मिंदे सरकारमधला मंत्री असेल त्यांना आम्ही जेलमध्ये टाकल्याशिवाय थांबणार नाही, कारण ही मुंबईची लूट सुरू आहे.